वेलकम टू द सपना झोम स्कूलिंग चॅनल नमस्कार मित्रांनो मी रवींद्र आज मी तुम्हाला इयत्ता सहावीचा गणिताचा सोळावा धडा चौकोन याच्यातला सराव संच सदती सोडून दाखवणार आहे तर सदती संच काही अवघड नाहीये त्याच्यामध्ये फक्त वेगवेगळ्या आकृत्या दिल्यात आहेत त्या आकृत्यांची नावं लिहायची पण आधी आपल्याला आकृत्या ओळखायला आल्या पाहिजेत की नाही की ती कोणती आकृती आहे किती बाजूच्या आकृतीला काय म्हणतात तर त्याच्यासाठी आपण ही थोडीशी संकल्पना ना धड्यातली ती आधी समजून घेऊया थोडक्यामध्ये आता इथे बघा पहिली संकल्पना काय आपली चौकोन इथे काय लिहिलेलं बघा कागदावरती एबीसीडी हे चार बिंदू असे घ्या की कोणतेही तीन बिंदू निक रेषी असतील म्हणजे जर एक बिंदू घेतला बी बिंदू घेतला तर जो तिसरा बिंदू घेणार ना पण सी हा ए आणि बी याच्यामध्ये जी रेषा आहे ना त्याच्यावरती स्थित नाही पाहिजे तो लांब पाहिजे कुठेतरी आणि जो चौथा बिंदू आहे डी तो परत कोणत्याही दोन बाजूंना म्हणजे दोन बाजूंच्या समांतर ठेवायचा नाही की त्याच्याने रेषा तयार होईल एकच सरळ म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी चार बिंदू द्यायचे मग असे चार बिंदू जर जोडले ओके तर जी आकृती चौकण म्हणतात पण ह्याच्यात अजून नियम आहे बघा कोणतेही दोन बिंदू जोडले तर उरलेले दोन बिंदू त्या रेषेच्या एकाच बाजूला असावेत हा नियम लक्षात ठेवा कोणतेही दोन बिंदू जोडले तर उरलेले दोन बिंदू त्या रेषेच्या एकाच बाजूला असावेत म्हणजे मी इथे जर ए आणि बी बिंदू जोडला तर उरलेले जे दोन बिंदू डी एन सी हे त्याच्या एका बाजूला पाहिजेत ओके जर मी बी सी जोडला तर डी एका बाजूला आहे त्याच्या डी सी जोडला तर डी सीच्या बी एका बाजूला आहेत पण मी जर डी जोडला तर काय होईल बघा ए बिंदू एका बाजूला आणि सी बिंदू दुसऱ्या बाजूला त्यामुळे मग डी जर जोडला तर तयार होणारी आकृती चौकोन नसणार आहे ओके म्हणजे ती चौकोन नाही होणार आता इथे बघा इथे या आकृतीमध्ये आपल्याकडे चार बिंदू आहेत पण जर आपण हा जो बिंदू बघितला ओके okay, आता ह्याला आपण नाव देऊ समजा ए तर हा वरचा बिंदू आणि हा खालचा बिंदू हे या रेषेच्या दोन वेगवेगळ्या बाजूला आहेत आलं का लक्षात म्हणजे जर मी या दोन बिंदूंना जोडणारी जर एक रेषा मारतो तर या रेषेच्या हा बिंदू जो आहे ना तो वरच्या बाजूला आहे आणि हा बिंदू आहे ना तो खालच्या बाजूला म्हणजे ही आकृती चौकन नाही आता इथे बघा इथे ही जी आकृती ही चौकोन आहे का नाहीये इथे दोन त्रिकोण तयार झालेले आहेत का झाले बघा जर मी ही रेषा धरली ओके तर हा बिंदू रेषेच्या उजव्या आहे आणि हा बिंदू रेषेच्या डाव्या बाजूला आहे आल लक्षात म्हणून ह्याला पण मग ही पण चौकोन नाही होत हा तर त्रिकोण होतो ना हिथे हो, त्रिकोणाची व्याख्याप्रमाणे जातो बघा आणि हे एक वेगळीच रेषा बाहेर पडते कारण ही जर रेषा आपण मान्य केली तर हा बिंदू रेषेच्या एका बाजूला आणि हा बिंदू रेषेच्या दुसऱ्या बाजूला आहे चौकोनाचा नियम काय आहे की कोणतीही रेषा आखलेली असेल ना तर उरलेले दोन्ही बिंदू हे त्याच्या एकाच बाजूला पाहिजेत आता पहिली आकृती बघू आपण जर मी डी सी रेषा धरली तर ए आणि बी बिंदू रेषेच्या एका बाजूला आहेत जर मी एडी रेषा धरली तर बी आणि सी बिंदू रेषेच्या एकाच बाजूला आहेत जर मी ए बी रेषा धरली तर डी आणि सी बिंदू रेषेच्या एकाच बाजूला आहेत म्हणून ह्याला चौकोन असं म्हणणार कळलं का आता चौकोनाचं वाचन आणि लेखन कसं करतात बघा एखादी आकृती आपल्याकडे चौकोनाची जर आहे तर घड्याळ्याच्या काठ्याच्या सरळ दिशेने किंवा उलट दिशेने आपण त्याची बिंदू लिहितो म्हणजे आता इथे मी नायला ए बी सी डी असं म्हणू शकतो किंवा ए डी सी बी असं पण म्हणू शकतो पण आपण म्हणताना याला चौकोन सी बी म्हणणार पण लिहिताना आपण चौकोनाची आकृती काढणार छोटा चौकोन काढणार जसं त्रिकोण लिहिताना आपण छोटा त्रिकोण काढून त्रिकोणाच्या तीन बिंदूचं नाव लिहायचो ना की त्रिकोण सी तसंच इथे चौकन काढताना चौकन असा छोटासा आक, आकार काढायचा आणि त्याच्यापुढे ए डी सी बी किंवा डी सी सी बी बी ए ए डी किंवा बी ए डी सी ही सगळी एकाच चौकोनाची नावं आहेत आलं का लक्षात कारण ही घड्याळ्याच्या सरळ दिशेने किंवा उलट दिशेने आपण कुठूनही सुरू करू शकतो जसं मी ए बिंदूपासून सुरुवात केलं तर ह्याला ए डी बोलेन किंवा ए डी सी बी बोलेन पण मी डी बिंदूपासून जर नाव सुरुवात केलं तर मी डी सी बी ए बोलू शकतो किंवा चौकोन डीएबीसी पण बोलू शकतो आलं लक्षात कसंही नाव लिहू शकतो फक्त डी बी सी ए नाही लिहू शकत म्हणजे डी बी सी ए असं नाही लक्ष एका दिशेने पाहिजे म्हणजे डी ए बी सी किंवा सी बी ए डी बी एडीसी असं कसंही चालेल पण एका सरळ किंवा उलट रेषेत घड्याळ्याच्या दिशेने किंवा घड्याळाच्या विरुद्ध दिशेनेच दिशे नाव लिहिलं पाहिजे आता लगतच्या बाजू चौकोणाच्या लगतच्या बाजू कोणत्या असतात बघा जर आपण हा चौकोन आहे एबीसीडी समजा तर याच्यातल्या ज्या दोन बाजूंमध्ये एक शिरोबिंदू सामायिक आहे ना त्याला आपण लगतच्या बाजू म्हणतात म्हणजे बाजू ए डी आणि बाजू ए बी याच्यामध्ये ए हा बिंदू सामायिक आहे की नाही म्हणजे याला काय म्हणाल लगतच्या बाजू आता बाजू एडी आणि बाजू डीसी याच्यामध्ये डी बिंदू सामायिक आहे बाजू डी सी आणि बाजू बी सी याच्यामध्ये सी हा बिंदू सामायिक आहे म्हणजे असे किती जोड्या असतील बघा चार जोड्या असतील हाय की नाही कारण एका जोडीमध्ये ए बिंदू सामायिक असेल एका जोडीमध्ये बी बिंदू सामयिक असेल एका जोडीमध्ये सी बिंदू सामायिक असेल एका बिंदूमध्ये एका जोडीमध्ये डी बिंदू सामायिक असेल आता चौकोनाच्या लगतच्या बाजूंमध्ये एक सामायिक शिरूबिंदू असतो एकच असतो कारण बघा या बी सी रेषेवरती जितके पण बिंदू आहेत ना त्याच्यातला फक्त सी बिंदू हा डी सी रेषेवर येतो बाकी कोणताही बिंदू सामायिक नाही आहेत फक्त एकच बिंदू सामायिक येतो आता बघा चौकोनाच्या सम्मुख बाजू समुख बाजू कोणत्या असतात की ज्याच्यामध्ये एकही सामायिक शिरूबिंदू नाही म्हणजे आता बघा ही एडी एडीची सम्मूख बाजू कोणती बी सी आता बी सी आणि एडीमध्ये एकही सामायिक शिरूबिंदू नाही हे लक्षात ठेवा अशा किती जोड्या असतील तर दोन जोड्या असतात म्हणजे एडी आणि बी सी ही सम्मुख बाजूंची जोडी आहे आणि एबी आणि डी सी ही पण एक समुख बाजूंची जोडी आहे अशा दोन जोड्या आपल्याला मिळतात आलं लक्षात आता चौकोनाचे सम्मुख म्हणजे समोरा समोरील बाजूंमध्ये सामायिक शिरूबिंदू नसतात हे कायमचं लक्षात ठेवा ओके आता इथे बघा चौकोनाचे लगतचे कोण मग लगतचे कोण म्हणजे काय चौकोनाच्या ज्या दोन कोणांमध्ये एक बाजू सामायिक असते त्याला लगतचे कोण म्हणतात जसं की आता हा कोण जी पकडू आपण ह्याला कसं मोजणार बघा डी जी एफ बघू आणि हा कोण डी बघा ह्याला काय म्हणणार आपण कोण ई जी बघू ओके मग आता कोण ई जी आणि कोण डीईएफ मध्ये डीजी ही बाजू सामायिक आहे की नाही आलं का लक्षात म्हणजे ह्याला काय बोलणार आपण लगतचे कोण ज्या दोन कोणांमध्ये एक बाजू सामायिक ते दोन कोण लगतचे अशा चार जोड्या मिळणार आपल्याला कारण डी कोन आणि जी कोन मध्ये डी जी बाजू सामायिक कोण जी आणि कोण एफ मध्ये जी एफ ही बाजू सामायिक आहे कोण ई आणि कोण एफ मध्ये ई एफ ही बाजू सामायिक आहे आणि कोण डी आणि कोण ई मध्ये डीई ही बाजू सामायिक आहे अशा चार जोड्या मिळतात चौकोनाच्या लगतच्या कोणांच्या आता सम्मुख कोण चौकोनाचे सम्मुख कोण कोण असणार ज्यांच्यामध्ये एकही बाजू सामायिक नाही त्याचा सम्मुख कोण म्हणजे समोरासमोरचे कोण अशा दोन जोड्या मिळतील त्या नाही आपल्याला म्हणजे जर समजा आता कोण चौकोन एफ जी मध्ये एफ आणि डीजीएफ याच्यामध्ये हा कोण जो जी आहे आणि कोण जो ई आहे हे समुर जे आहेत बाजू एकही सामायिक नाहीये ओके आता बघा पुढची संकल्पना चौकोनाच्या समूह कोणाचे शिरोबिंदू जोडणारे रेषाखंड म्हणजे चौकोनाचे कर्ण असतात म्हणजे आता ए बी सी डी या चौकोनामध्ये हा ए सी जो आहे तो कर्ण आहे आणि हा बी डी जो तो कर्ण आहे समोरासमोरचे जे बिंदू आहेत ना त्यांना जोडणारी जी रेषा असेल त्याला कर्ण असे म्हणणार ओके म्हणजे आपण एखादा कागद घेतला चौकोनी कागद आणि त्याचे दोन समोरसमोर बिंदूमध्ये त्याला जर दुमडला तर जी मध्ये रेषा तयार होईल ना अशी एक घडी पडणार त्याला आपण त्या चौकोनाचा कर्ण असे म्हणू आता हे एक फार लक्षात ठेवा चौकोनाच्या चारही कोणाच्या मापांची बेरीज तीनशे साठ अंश असते तीनशे साठ अंश म्हणजे किती जसं आपण काढलो तर त्रिकोणाच्या तीनही कोणाच्या मापांची बेरीज किती असते एकशे तीन्छ ऐंशी अंश पण चौकन म्हणजे काय तर चौकन म्हणजे दोन त्रिकोण एकमेकांना चिटकवून ठेवले आता इथे बघा इथे चौकोन पी क्यू आर एस मध्ये त्रिकोण पीक्यू आर दिसतो आपल्याला आणि त्रिकोण एस दिसतो किंवा पीएसआर आपण म्हणू शकतो हे दोन त्रिकोण जेव्हा एकमेकांना जोडून ठेवले तर हा तयार होतो चौकोन जर त्रिकोणाच्या तीनही कोणाच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी हो अंश असेल तर ही एकशे ऐंशी हो अंश माप आणि ही एकशे ऐंशी हो अंश माप किती झाले बघा एकशे ऐंशी अधिक एकशे ऐंशी बरोबर तीनशे साठ म्हणजे हा नियम इथे कायम लागू पडतो जर त्रिकोणाच्या तीन कोणाच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश हो असेल तर चौकोणाच्या चारही कोणाच्या मापांची बेरीज किती होणार तीनशे साठ अंश हे कायम लक्षात ठेवा तुम्ही आता आपला सराव संच सदतीस मधला प्रश्न प्रश्न एकच आहे खालील आकृत्यांचे निरीक्षण करावं त्यांची नावे लिहा आकृत्या दिलेल्या आपल्याला चार आणि त्याची नावं लिहायची आता हा प्रश्न मी तसंच तसं वहीमध्ये काढून घेतले चित्र लिहून घेतलेलं आहे सगळं आता तुम्हाला एक माहिती आहे का आपल्याला आकृत्यांची नावं ही सहसा त्या आकृत्यांच्या कोणावरून असतात म्हणजे एखाद्या आकृतीला तीन कोण असतात तिला म्हणतात त्रिकोण आणि चार कोणाची चा आकृती असेल तिला चार कोण म्हणजे चौकोन म्हणतात तसंच तसंच आता या आकृतीमध्ये बघा ही पहिली आकृती इच्यामध्ये किती कोण आहेत बघा एक दोन तीन चार पाच याच्यामध्ये पाच कोण आहेत की नाही आकृतीमध्ये मग हिचं नाव काय असणार आहे पंचकोन बरोबर मग आता ही पुढची आकृती बघा कोण मोजा एक कोण दोन तीन चार पाच आणि सहा ही काय असणार आहे तर षट आता है एक लक्षात आलं की तुमच्या आकृतीला जितके कोण आहेत ना तितक्याच बाजू पण आहेत म्हणजे ह्याला बाजू पण सहाच आहेत सहा सहा बघा एक दोन तीन चार पाच सहा किंवा ह्याला पण बाजू पाचच आहेत बघा एक दोन तीन चार पाच पण आपण नाव कोणावर नसतात पंचकोन षटकोन म्हणून आपण तर कोण मोजायचे आता ही आकृती व तिसरी आकृती याच्यामध्ये किती कोण आहेत मोजा बघ एक दोन तीन चार पाच सहा सात म्हणजे ही कोणती आकृती आहे सप्तकोणाची सप्तकोण बघा आपला धडा चौकोन आहे चौकोनाचे सगळ्या संकल्पना सांगितल्यात आणि इथे आकृत्या सगळ्या वेगळ्याच विचारल्या पंचकोन षटकोन सप्तकोन आता इथे कोण माझा एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ म्हणजे ही काय अष्टकोन बरोबर ओके तुम्हाला तुमच्या प्रश्नाची सर्व उत्तर मिळाली असती आता मित्रांनो या पुढच्या व्हिडिओमध्ये मी सराव सरावसनच्या अडती सोडवून दाखवणार आहे त्याच्यामध्ये चौकोनाशी आधारित सगळे प्रश्न आहेत आपले जर हा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर पुढचा व्हिडिओ पण तुम्हाला समजेल पुढचा व्हिडिओ बघायचा असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब बेल बेलायन दबा कारण याच्यानंतर तो व्हिडिओ अपलोड करणार आहे तर त्याच्यामध्ये सरावसनच्या अडतीसमध्ये तुम्हाला चौकोनाशी रिलेटेड सगळे प्रश्न पाहायला मिळतील सरावसनच्या अडतीसचा जो मी व्हिडिओ अपलोड करणार आहे ना तो बघायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल लायन दबा म्हणजे नोटिफिकेशन मिळेल तुम्हाला आणि तुम्हाला तो व्हिडिओ पाहता येईल आणि तसेच याच्या आधीचे सोडवले सरावसनचे जर पाहायचे असतील तर सपना झोम स्कूलिंग चॅनलवरती जाऊन प्ले सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही गणिताची सहावीची प्लेलिस्ट पाहू शकता तसेच इतरही विषयांची आणि इतरही येत्यांच्या प्लेलिस्ट आपल्याकडे आहेत तुम्हाला हवे त्या विषयाची हवे ते येथेची प्लेलिस्ट तुम्ही काढून पाहू शकता म्हणजे तुम्हाला जी काही अडचण असेल ती तुमची त्याच्यावरती तुम्हाला व्हिडिओ बघता येतील आणि तसेच जर तुम्हाला कोणत्या विषयावरती जर व्हिडिओ हवा असेल किंवा कोणता प्रश्न समजत नसेल काही संकल्पना अवघड वाटत असतील तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा मी तुमच्या अडचणीसाठी नक्कीच एखादा व्हिडिओ करून पोस्ट करेन धन्यवाद